बोईसर तारापूर औद्योगिक क्षेत्रातील बजाज हेल्थकेअर लिमिटेड कंपनीनं हस्तांतरित केलेल्या मात्र हस्तांतर प्रक्रिया अपूर्ण असलेल्या तीन उद्योगांना प्रदूषण नियंत्रण मंडळानं उत्पादन बंद करण्याची नोटीस बजावली आहे या कारखान्यांमधून परवानगी नसलेल्या उत्पादनाचं उत्पादन होत असल्याने तसंच मोठ्या प्रमाणामध्ये घातक घनकचरा साठवणूक केल्याचं उघड झालं आहे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या ई बासष्ट त्रेसष्ट या वेट फार्मा लिमिटेड नावाने उत्पादनाची परवानगी असलेल्या कारखान्यांवर बजाज हेल्थकेअर लिमिटेड अशा नावानं नामफलक झळकलं आहे मात्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडे या प्लॉटचे हस्तांतरण करण्यासाठी आवश्यक कागदपत्र देण्यात आली नसल्याचं या नोटीसीत म्हटलं आहे या प्लॉटमधील सांडपाणी प्रक्रिया केंद्र कार्यरत असून या कंपनीमध्ये असलेल्या टाक्यांमध्ये औद्योगिक सांडपाणी साठवण केल्याचं तसंच परवानगी नसताना उत्पादन घेत असल्याचं निदर्शनास आलं आहे त्याचबरोबरीने पर्यावरण विभागाचे मान्यता प्राप्त नसताना क्लेरिनेशन आणि ब्रोमिनेशन या दोन घातक प्रक्रिया सुरू असल्याचं प्रदूषण नियंत्रण मंडळानं आपल्या नोटीसीत उल्लेखित आहे या कंपनीचा पाणीपुरवठा आणि वीजपुरवठा खंडित करण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि विद्युत महामंडळाला सूचना दिल्या आहेत